आणि घेऊयात 50 बातम्यांचा वेगवान आढावा। माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाझेला सीबीआय पुन्हा ताब्यात घेण्याची शक्यता आहे। कारागृहातील चौकशीला सहकार्य करत नसल्याने कस्टडीत चौकशी करण्याची गरज असल्याचा अर्ज सीबीआयने मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेला आहे। कोर्टाने तो अर्ज स्वीकारला। देशमुख आणि वाझेसह संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचाही ताबा सीबीआयकडे जाण्याची शक्यता आहे। ॲडव्होकेट सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उकेंना आज मुंबईतील ईडी कोर्टात हजर करण्यात येणार आहे। दोन्ही आरोपींना काल रात्री उशिरा नागपूरहून मुंबईला आणण्यात आलं। जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीने उके बंधूंना गुरुवारी अटक केली आहे। सांगलीत बनावट नोटा चलनात येत असल्याने खळबळ उडाली आहे। सांगली जिल्हा परिषदेसमोरील IDBI बँकेत डिपॉझिट मशीनमध्ये भरणा केलेल्या रोख रकमेत 100 नोटा बनावट असल्याचं उघडकीस आलं। या बनावट नोटा संशयित खातेदार वैशाली घाग यांनी बचत खात्यात भरणा केल्या असल्याची फिर्याद बँकेचे व्यवस्थापक राघवेंद्र कुंदलगी यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे। पुण्यातील चाकणमध्ये उच्चभ्रू सोसायटीत बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे। एकत्र कुटुंबातील सख्या चुलत भावानं अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्याचं उघड झालंय। लॉकडाऊन काळात शाळांना सुटी असताना राहत्या घरी चुलत भावानं मुलीसोबत अश्लील वर्तन करून तिच्यावर अत्याचार केले। दोन वर्षानंतर शाळा सुरू होत असताना मुलांवर शाळांकडून निर्बंध लादले जात आहेत। या जाचक निर्बंधांचं पालन होत नसल्यानं चिमुकल्यांना मारहाण होत असल्याचा धक्कादायक प्रकार चाकणजवळील पायस मेमोरियल हायस्कूल शाळेत घडला आहे। नियमांचं पालन न केल्यानं वर्गशिक्षिकेनं चौथीतल्या मुलीला मारहाण केली। सांगलीत 7-12 दुरुस्तीसाठी 6 लाखांची लाच मागणाऱ्या तलाठ्याला अटक करण्यात आली आहे। फाळकेवाडीचे तलाठी विकास उर्फ राजू गुरव याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे, तर इस्लामपूर पोलीस ठाण्यात याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। रानडुकराची शिकार प्रकरणातील आरोपीनं आत्महत्या केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील दिघोरीत समोर आली आहे। राजाराम मेश्राम असं आरोपीचं नाव आहे। त्याच्यावर रानडुकराची शिकार केल्याचा गुन्हा वनविभागानं दाखल केला आहे। KDMC-च्या कल्याण पश्चिमेकडील 12 इथल्या सुका कचरा वर्गीकरण केंद्राला भीषण आग लागली होती। सुका कचरा असल्यानं क्षणार्धात या आगीनं रौद्र रूप धारण केलं। आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं होतं। अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत 3 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलंय। पुणे जिल्ह्यातील दिवे घाटात मोठा वणवा पेटला आहे। 2 ते 3 किलोमीटर परिघात हा वणवा पसरला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आग डोंगरावर लागल्यानं अग्निशमन दलाला तिथं पोहोचणं अशक्य आहे। कोरडं हवामान आणि वाढत्या तापमानामुळे गेल्या 2 ते 3 दिवसांपासून या परिसरात वणवे पेटण्याचं प्रमाण वाढलं आहे। पुण्यातील नानापेठेत गोडाऊनला लागलेली आग अग्निशमन दलाकडून शमवण्यात आली असून आगीत 3 जण किरकोळ जखमी झालेत, ज्यामध्ये एक अग्निशमन अधिकारी आणि एक जवान तसंच एक नागरिक आहे। औरंगाबादेत महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका 2 शेतकऱ्यांना बसलाय। औरंगाबाद तालुक्यातील भांबर्डा इथल्या शेतकऱ्याच्या बांधावरील DP-मधल्या केबलमध्ये अचानक शॉर्ट सर्किटमुळे उसाला आग लागली आणि त्यातून 1 हेक्टरवरील ऊस जळून खाक झाला, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। महावितरणमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचा आरोप शेतकरी करतायत। औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातील शेलगाव खुर्द इथल्या रोहित्रावर अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे जवळच असलेल्या बंधाऱ्यानं पेट घेतला, त्यामुळे नाशिकच्या मक्याच्या गंजीला आग लागल्यानं सोमनाथ रामराव तुपे या शेतकऱ्याची शेती जळून गेली आहे। अकोल्यात पेट्रोल दरवाढी विरोधात युवक काँग्रेसनं बसस्थानक चौक इथं आंदोलन केलं। यावेळी मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। दरवाढ महागाईला आमंत्रण देते, त्यामुळे दरवाढ कमी करण्यात यावी अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली। राज्यातील शाळांना यंदा 2 मे पासून उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे। सुटीचा कालावधी हा 12 जूनपर्यंत असेल। 2022-23 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात यावेळी जून महिन्यातील दुसऱ्या सोमवारी म्हणजे 13 जूनला होणार आहे, त्यासाठी शिक्षण संचालनालयानं आदेश जारी केला आहे।
मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना आता मुंबई स्टॉक एक्सचेंजकडून व्यवहाराचे धडे मिळणार आहेत. इयत्ता 8वी आणि 9वीच्या पुढील शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम समाविष्ट केला जाणार आहे. या निर्णयामुळे 8वी आणि 9वीच्या 50,000 विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. साई भक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. साई भक्तांना बायोमेट्रिकचा पास घेऊनच साई मंदिरामध्ये सोडलं जाणार आहे. खरं तर साई संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी बायोमेट्रिक पासबंदीचा निर्णय घेतलेला होता, मात्र साईबाबा संस्थान आणि विश्वस्त मंडळामध्ये समन्वय नसल्याचं या निमित्तानं समोर आलं आहे. पास असल्याशिवाय दर्शनासाठी सोडण्यात येत नाही आहे. मुंबईकरांना गुढीपाडव्याचं गिफ्ट मिळणार आहे. टाटा आणि महावितरणकडून वीज दरात घट करण्यात आली आहे. टाटाकडून वीज दरात 4% घट तर महावितरणकडून 2% घट करण्यात आली आहे. 2020 ते 2025 ही दर निश्चिती असेल. बेस्टचे दर स्थिर राहणार आहेत, त्यात कोणताही बदल केला जाणार नाही. कोल्हापूर शहराला आजपासून 1 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. शिंगणापूर पाणी उपसा केंद्रामध्ये बिघाड झाल्यानं पाणी पुरवठ्यावर परिणाम झालाय, त्यामुळे ऐन उन्हाळ्यात कोल्हापूरकरांना पाणीवाणीचा सामना करावा लागेल. दरम्यान पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेनं नागरिकांना केलं आहे. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातून केलेल्या कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेले असल्यानं वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते, तर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी इथल्या शाळेत 10वीच्या परीक्षेत कॉपीचा प्रकार समोर आलेला आहे. गणिताचा पेपर सुरू असताना शिक्षक आणि कर्मचारीच कॉपी पुरवत होते. विशेष म्हणजे परीक्षा खोलीच्या बाजूच्या खोलीत सर्व कॉपीचं साहित्य ठेवलं होतं. विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन कॉपी घेऊन स्वतः येत होते. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाचे नियम पाळत असणाऱ्या नागरिकांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला. शासनानं कोरोनाच्या निर्बंधांमध्ये शिथिलता दिल्यानं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आष्टी तालुक्यातील शेतकरी हनुमंत जाधव यांनी थेट शेतीच्या बांधावर स्टॉल लावून टरबूज आणि खरबूजाची विक्री सुरू केली आहे. घाम गाळून पिकवलेले टरबूज शहरात जाऊन होलसेल दरात आडत दुकानावर विकण्यापेक्षा थेट आपल्या शेतीच्या बांधावरच विकलेला बरा असा विचार करत हनुमंत यांनी महामार्गालगत असलेल्या शेताच्या बांधावर हा स्टॉल लावलाय. बारामतीत उन्हाळ्यामुळे आवक घटल्याने पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. शेपू मेथी तांदूळजा तसंच राजगिरा कोथिंबीर यांचे दर वाढलेत. यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होतोय, मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागते. पुणे नाशिक महामार्गावरच्या भीमा नदीवरच्या ब्रिटिशकालीन पुलाचा कठडा 6 महिन्यांपूर्वी तुटलाय, मात्र अद्याप पुलाची दुरुस्ती न झाल्यानं प्रवाशांना या धोकादायक पुलावरून प्रवास करावा लागतोय. गेल्या 6 महिन्यांपासून कंटेनरच्या अपघातात पुलाचे कठडे आणि संरक्षणाचे लोखंडी बार तुटलेत, त्यामुळे पुन्हा अपघाताची भीती व्यक्त केली जाते. नंदुरबारची शिफा पाडवी मलेशियात होणाऱ्या मिस पेटिट ग्लोबल स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. पुणे इथे झालेल्या चाचणीमध्ये 23 उमेदवारांमधून शिफा पाडवीची निवड करण्यात आली आहे. शिफा आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धा मिस ग्लॅमर लुक इंडियामध्ये सुद्धा सहभागी होणार आहे. याआधी शिफानं मिस महाराष्ट्र आणि मिस युनिव्हर्स या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश मिळवलं आहे. वेरूळ लेणीच्या प्रवेशद्वारावर असलेला जैन कीर्तिस्तंभ आता तिथून हटवण्यात येणार नाही, कारण दिल्लीमध्ये यावर निर्णय घेण्यात आला आहे. वेरूळ लेणीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या जैन कीर्तिस्तंभामुळे वाहतुकीला अडथळा येत होता, म्हणून तो स्तंभ हलवण्याबाबत पुरातत्व विभागाच्या वतीनं एक प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यानंतर जैन समाजाच्या वतीनं याला कडाडून विरोध झाला होता. केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 677 कोटींचा आराखडा तयार केला गेला आहे. तर जिल्हा परिषदेने 402 तयार केलेल्या पाणी योजनेचं अंदाजपत्रक तयार केलं होतं. त्यासाठी 125 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. यात नवीन विहिरी तसंच बंधारे बांधण्याच्या कामांचा समावेश आहे.
रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल करण्यास दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिलाय. भारतरत्न कुणाला द्यायचं हे आता न्यायालय ठरवणार का असा सवाल कोर्टानं याचिकाकर्त्यांना केलाय. एवढंच नाही तर याचिका मागे घेतली नाही तर न्यायालय दंड ठोठावून ती फेटाळून लावेल असंही कोर्टानं म्हटलंय. सोलापुरातील एक तरुण सायकलवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीसाठी निघालाय. निलेश संगेपाग असं त्याचं नाव आहे. सोलापूर ते दिल्ली असा 1600 किलोमीटरचा प्रवास तो सायकलवरून करणार आहे. निलेश संगमेश्वर महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मोठा निर्णय घेतलाय. भगवंत मान यांनी सर्व खासगी शाळांना 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी फी वाढ करण्यावर बंदी घातली आहे. इतकंच नाही तर खासगी शाळांना पालक आणि विद्यार्थ्यांना ठराविक दुकानातूनच पुस्तकं आणि गणवेश घेण्याची सक्ती करण्यासही मनाई केली आहे. सध्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. याबाबत योगगुरू रामदेव बाबा यांना प्रश्न विचारला असता ते चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दारू पिणाऱ्या लोकांना महापापी म्हटलंय आणि विषारी दारूच्या सेवनानंतर मृत्युमुखी पडणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारला जबाबदार धरता येणार नाही असं सुद्धा ते म्हणाले. महाराष्ट्रातील मराठा आरक्षणावर परिणाम होऊ शकेल असा एक निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. तमिळनाडू सरकारनं नोकरी आणि शिक्षणात वन्नियार समाजाला दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द केलं आहे. हे आरक्षण असंवैधानिक आणि समानतेच्या हक्काचं उल्लंघन करणारं असल्याचं मत न्यायालयानं व्यक्त केलं आहे. त्यामुळे तमिळनाडू सरकारला मोठा दणका बसला आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये गुरुवार संध्याकाळपासून हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. श्रीलंकेवरील आर्थिक संकट अधिक तीव्र झालंय. दैनंदिन आणि अत्यावश्यक वस्तूंचा मोठा तुटवडा श्रीलंकेत निर्माण झालाय. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्यानं नागरिकांमध्ये संताप आहे. रशियन फौजांचा आत्मविश्वास ढासळला असून त्यांच्या सैन्यानं रशियाचंच लढाऊ विमान पाडल्याचं ब्रिटन संघटनेचे प्रमुख जेरेमी फ्लेमिंग यांनी सांगितलंय. टिपू सुलतानाच्या ऐतिहासिक पेंटिंगचा लंडनमध्ये लिलाव करण्यात आला. या पेंटिंगचा लिलाव 6,28,00,000 रुपयांना करण्यात आला आहे. पोलिलूरच्या युद्धाचा आणि विजयाचा दस्तऐवज असावा यासाठी टिपू सुलतानं हे चित्र दर्या दौलत बागेत भित्तीचित्राच्या स्वरूपात बनवण्याचा आदेश दिला होता. दुबईमध्ये काश्मीर फाईल्सच्या स्क्रीनिंगला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. अग्निहोत्रींवर मुस्लिमांचं नकारात्मक चित्रण करणारा चित्रपट तयार केल्याची टीका करण्यात आली होती आणि या पार्श्वभूमीवर दुबईसारख्या देशानं दिलेला ग्रीन सिग्नल हा महत्त्वाचा मानला जातो आहे. दुबईसोबतच हा चित्रपट सिंगापूरमध्ये सुद्धा लवकरच प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. युक्रेन आणि रशिया दरम्यान संभाव्य शांतता करारासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्या पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. युक्रेनियन प्रतिनिधीमंडळानं नाटोत सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता करार होऊ शकतो असं युक्रेनचे डेव्हिड अरखामिया यांनी सांगितलंय. खासगी क्षेत्रातील बँक ॲक्सिस बँकेनं अमेरिकेची कंपनी सिटी ग्रुपचा भारतातील व्यवसाय ताब्यात घेतला आहे. बुधवारी 12,325 कोटी रुपयांना ही मोठी डील झाली. यासोबतच सिटी बँकेचा क्रेडिट कार्ड बिझनेस तसंच रिटेल बँकिंग वेल्थ मॅनेजमेंट आणि कन्झ्युमर लोन्स बिझनेस ॲक्सिसच्या ताब्यात आला आहे. लखनौनं चेन्नईचा 6 विकेट्सनी पराभव करत हंगामातील आपला पहिला विजय मिळवला आहे. लुईसनं 23 चेंडूत अर्धशतक ठोकलं. लखनौनं CSKचं 211 धावांचं आव्हान 19.3 षटकातच पार केलं आहे. लुईसनं नाबाद 55 धावा केल्या. सध्या सोशल मीडियावर कच्चा बदाम हे गाणं प्रचंड चर्चेत आहे. या गाण्यावर बॉलिवूडची धगधग गर्ल माधुरी दीक्षित आणि अभिनेता रितेश देशमुखचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडिओ द फेम गेम या चित्रपटाच्या सेटवरचा आहे.
सध्या एक बाहुबली स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाला। यात हत्तीच्या अंगावर त्यानं घेतलेली उडी व्हायरल होते। ज्या प्रकारे प्रभासनं बाहुबलीमध्ये स्टंट केलाय त्याचीच कॉपी करत हत्तीच्या सोंडेवर चढून या तरुणानं हवेत उडी घेतलेली आहे। बाहुबलीपेक्षाही अनोखा स्टंट करण्याचा प्रयत्न त्यानं केलाय। त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। गेल्या आठवड्यात इलेक्ट्रिक स्कूटरनं अचानक पेट घेतल्याच्या अनेक घटना समोर आल्यात। या घटनांच्या फॉरेन्सिक तपासणीनंतर उत्पादकांवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत दिली आहे।